नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहिली। या भागात आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया। या ठिकाणी बघा, एक उदाहरण आहे की शिक्षक वर्गात नसताना वर्गातील दोन मुलांचे भांडण सुरू झाले तर तुम्ही वर्ग प्रमुख म्हणून प्रथम कोणती कृती कराल? शिष्यवृत्ती परीक्षेच्या 2018 सालच्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला असं विचारलं आहे की वर्गामध्ये भांडण झाले दोन विद्यार्थ्यांमध्ये आणि तुम्ही वर्गाचे प्रमुख आहात आणि यावेळेस तुम्ही वर्गामध्ये जो गोंधळ निर्माण झाला त्याला तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बघा की ते दोघे कसे भांडतात हे पाहत राहील। दुसरा पर्याय आहे भांडणाचा विषय वर्ग शिक्षकांच्या कानावर घालीन। तिसरा पर्याय आहे की दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करील। आणि चौथा आहे की त्या दोघांचा निषेध करील। बघा, यावेळेस आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की वर्ग प्रमुखाचं काय काम आहे तर वर्गामध्ये शांतता निर्माण करणे। शिक्षक ज्यावेळेस अनुपस्थित असतील त्यावेळेस वर्गामध्ये गोंधळ होऊ नये आणि वर्ग शांत असावा याची जबाबदारी ही वर्ग प्रमुखावर असते। मग दिलेल्या पर्यायामधून वर्ग शांत राहील असा कोणता पर्याय योग्य वाटतो ते आपण पाहूया। तर ते दोघे भांडतात आणि वर्ग प्रमुख पाहत राहील तर त्यांनी काय वर्ग शांत होणार नाही। त्यानंतर ते भांडतात आणि वर्ग प्रमुख हा शिक्षकांकडे जाईल, त्यांना सांगेल, पण तोपर्यंत गोंधळ तर वर्गात चालूच आहे। त्यानंतर पुढचा पर्याय आपण जर पाहिला की दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा मी प्रयत्न करीन। तर या ठिकाणी बघा, तर विद्यार्थ्या त्या दोन भांडणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग प्रमुख शांत करतोय आणि त्यानंतर त्यांना समजूतही घालतोय। तर या ठिकाणी हा जो पर्याय आहे हा पर्याय योग्य वाटतोय। आपण चौथाही पर्याय बघू की त्या दोघांचा निषेध करीन। म्हणजे काय? तर त्यांना मी म्हणल की तुम्ही दोघं चुकीचं करताय पण त्यांनी काय भांडणं थांबणार नाही आहे। तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर वाटतोय, कारण त्या पर्याय त्या प्रतिक्रियेमुळेच वर्ग प्रमुखाच्या त्या ठिकाणी वर्ग शांत होणार आहे आणि गोंधळ थांबणार आहे। म्हणून या ठिकाणी आपण व्यवस्थित विचार करून जर उत्तरं दिले तर आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं सोडवता येतील। आता आपण पुढील उदाहरण पाहूया। खालीलपैकी सर्वात योग्य कृती कोणाची आहे? या ठिकाणी 4 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणाची कृती योग्य आहे आपल्याला हे पाहायचं आहे। सर्वात प्रथम आहे की टी व्ही पाहताना रितेश नियमित अभ्यास करतो। त्यानंतर दुसरा पर्याय आहे प्रकाश अभ्यास करताना टी व्ही पाहत नाही। तिसरा आहे शिवम गाणी ऐकताना अभ्यास करतो। आणि चौथा आहे देवेंद्र अभ्यास करताना मध्येच आलेले मोबाईलवरचे मेसेज पाहतो। या ठिकाणी बघा, सर्व विद्यार्थी अभ्यास करत आहेत। अभ्यास करणे ही चांगली गोष्ट आहे पण अभ्यास करताना आपलं लक्ष एका ठिकाणी एकाग्र असणं गरजेचं आहे। आपण जर पाहिलं रितेश टी व्ही पाहतो आणि अभ्यास करतो, टी व्ही पाहताना अभ्यास करतो, या ठिकाणी त्याचं लक्ष एकाग्र राहू शकत नाही। त्यानंतर शिवम जो आहे तो गाणी ऐकताना अभ्यास करतो तर गाणी ऐकतानासुद्धा आपलं लक्ष विचलित होऊ शकतं, मग हीसुद्धा कृती ही योग्य वाटत नाही। त्यानंतर देवेंद्र अभ्यास करताना मध्येच मोबाईलमधले मेसेज पाहत राहतो, म्हणजे अभ्यास सोडून मोबाईलकडं त्याचं लक्ष जातं, पुन्हा अभ्यास करतो, पुन्हा मोबाईलकडं लक्ष जातं, याचा अर्थ तोही शांतपणे अभ्यास करत नाही आहे। पण आपण जर पाहिलं पर्याय क्रमांक 2 प्रकाश अभ्यास करताना टी व्ही पाहत नाही, म्हणजे तो अभ्यास करताना फक्त अभ्यासच करतोय, याचा अर्थ की पर्याय क्रमांक 2 हा बरोबर, प्रकाशची कृती जी आहे ती बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारातील ज्या घटना आहेत
जे आपल्याशी निगडीत आहेत, वैयक्तिक निगडीत आहेत, अशा प्रकारचे प्रश्न भावनिक बुद्धिमत्ता या उपघटकामध्ये विचारले जातात।